नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, यस, थंबनेल बघून आपणास कळालेलंच असेल आजचा व्हिडिओ आपला कशाप्रकारे असणार आहे. तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मला कमेंट येत होते की दादा, आम्ही फर्स्ट इयरला आहेत आणि फर्स्ट इयरसाठी प्रिपरेशन कशाप्रकारे केली पाहिजे. तर बघा, प्रिपरेशनचाच एक पार्ट म्हणून तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते खूप मॅटर करतात. कुठल्याही युनिव्हर्सिटी असू दे, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स शिवाय जो आहे तुमचा एक्झाम पॅटर्न तुम्हाला कळत नाही. तर त्या एक्झाम पॅटर्नला समजण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डी पाटील युनिव्हर्सिटीमधून कशाप्रकारे डाउनलोड करावेत यावर आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो असणार आहे. आता बघा मित्रांनो, डी पाटील युनिव्हर्सिटीवर खूप कमी व्हिडिओ आपल्याला येत आहेत. तर बघा, या ठिकाणी आता तुमचे भरपूर सारे प्रश्न असतील, कॅरी ऑन असेल किंवा रेमिडियल असेल किंवा जे तुमचे मार्कशीट असतील, तर ते कधीपर्यंत येणार आहेत. तर बघा मित्रांनो, तुमचे रिव्हॅल्युएशनचे फार्मसीचे रिझल्ट लागत आहेत. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना लागलेल्या रिझल्टमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. काही काही विद्यार्थ्यांचे नावच रिझल्टमध्ये नाही आहेत. तर त्या सर्व प्रश्नांवर उत्तरं जे आहेत त्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहेत. आणि त्यावर सर्व प्रयत्न जे आहेत ते कॉलेजेसचे आणि युनिव्हर्सिटीजचे चालू आहेत. तर येत्या काही हप्त्यातच तुमचे सर्व प्रश्न जे आहेत ते सॉल्व होणार आहेत असं युनिव्हर्सिटीने हमी दिली आहे. आता बघूयात कशाप्रकारे होईल ते. युनिव्हर्सिटी संबंधित वेळोवेळी अपडेट्ससाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला तुम्ही जॉईन करू शकतात. आणि सोबतच भरपूर साऱ्या अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकतात. त्याचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याआधी सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना माहितीच असेल, डी वाटोचे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना. तर नवीन विद्यार्थ्यांना सांगून देतो, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येणार आहात. तर बघा, आता भरपूर विद्यार्थी म्हणतील की या ठिकाणी बाकीचे क्वेश्चन पेपर्स जे आहेत, बाकीचे सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर अवेलेबल नाही आहेत. तर त्यावरसुद्धा मी सोल्युशन लास्टमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनून रहा. आता या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी तुमचा कोर्स अगोदर सिलेक्ट करायचा आहे. आता कोर्समध्ये आपण बीटेक सिलेक्ट करूयात. बीटेक सिलेक्ट केल्याच्यानंतर आता फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना जे आहे जेन्युइनली प्रॉब्लेम असतो, तर आपण फर्स्ट इयरच्या अगोदर पाहणार आहोत. त्यानंतर सर्वच ब्रांचेस या ठिकाणी दिलेले आहेत. तर तुम्हाला जी ब्रांच हवी असेल त्या ब्रांचवर तुम्ही सिम्पली जे आहे टिक करू शकतात. तर आता आपण या ठिकाणी फर्स्ट इयर कॉमन टू ऑल ब्रांचेस यावर क्लिक करणार आहात. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात क्वेश्चन पेपर्स आलेले आहेत. आता बाटू बी बी फर्स्ट इयर क्वेश्चन पेपर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असतील. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 2023 क्वेश्चन पेपर या ठिकाणी अपडेट करण्यात आलेले आहेत. आता बघा मित्रांनो, युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जे आहे तुम्हाला 2023 किंवा 2021-22 क्वेश्चन पेपर, जे लेटेस्ट क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर बघायला भेटणार नाहीत. तर तुम्हाला लेटेस्ट क्वेश्चन पेपर याच वेबसाईटवर बघायला भेटतील. समजा एखाद्या विषयाचा नसेल तर तुम्ही तुमच्या सिनियर्सकडून घेऊ शकतात किंवा तुमची कॉलेजला जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये जाऊन तुम्ही क्वेश्चन पेपर्सची मांग करू शकतात. आता या ठिकाणी आपण कम्युनिकेशनचाच क्वेश्चन पेपर बघूयात. या ठिकाणी तुम्हाला जो काही क्वेश्चन पेपर हवा असेल तर तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी भरपूर फर्स्ट इयर जे असते ते सर्व विद्यार्थ्यांना कॉमन असते. तर त्या विद्यार्थ्यांचे भरपूर सब्जेक्टचे या ठिकाणी दिलेले आहेत, जसं की कम्प्युटर प्रोग्रामिंग इन सी, त्यानंतर एनर्जी एन्व्हायरमेंट अँड इंजिनिअरिंग, केमिस्ट्री इंजिनिअरिंग केमिस्ट्री आहे, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल आहे. आता या ठिकाणी आपण कम्युनिकेशन स्किलचा जो आहे तो डाउनलोड करून दाखवणार आहोत. तर या ठिकाणी सिम्पली क्लिक करायचे आहे कम्युनिकेशन स्किलवर. तर कम्युनिकेशन स्किलवर जसंही तुम्ही क्लिक करणार आहात तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. आता यामध्ये तुम्हाला स्क्रॉल करायचे आहे आणि बाटू क्वेश्चन पेपर्स ही लिंक जी आहे ती जनरेट होईल. आता डाउनलोड करण्यासाठी काय करायचे आहे तुम्हाला, तर सिम्पली या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. या लिंकवर तुम्ही जसंही क्लिक करणार तुम्हाला एक ॲड येईल. ॲड आल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्टली जो आहे तो क्वेश्चन पेपर डाउनलोड होणार आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकतात हा क्वेश्चन पेपर जो आहे हा 2023 क्वेश्चन पेपर लेटेस्ट क्वेश्चन पेपर या ठिकाणी अपडेट करण्यात आलेले आहेत. आता तुम्ही बघू शकतात हा क्वेश्चन पेपर कॉमन टू ऑल ब्रांचेस आहे. फर्स्ट इयरला सर्व ब्रांचेसला कॉमन विषय असतात, तर त्यामुळे कॉमन टू ऑल ब्रांचेस हा जो आहे क्वेश्चन पेपर असणार आहे. तर हा जसा कम्युनिकेशन स्किलचा पेपर आहे तसं तुम्ही सर्व प्रकारचे पेपर जे आहेत लेटेस्ट पेपर तुम्ही डाउनलोड करू शकतात.
तर आता मित्रांनो, या ठिकाणी तुमचा पॅटर्नसुद्धा समजणे महत्त्वाचे आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये टाका की पॅटर्नवर आपण नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो घेऊन येणारच आहेत, बट तुम्हाला कोणत्या विषयाचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बघायचा आहे तुम्ही कमेंटमध्ये टाकणार, तर मी त्या विषयावर नक्कीच व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर क्वेश्चन पेपर पॅटर्नवरसुद्धा आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. कशाप्रकारे पॅटर्न असते, कोणत्या चॅप्टरमधून कोणता क्वेश्चन येतो आणि कशाप्रकारे आपण त्याला सॉल्व केले पाहिजे यावरसुद्धा आपण स्ट्रॅटेजीवर बोलणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे या वेबसाईटवर क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकतात. आता या ठिकाणी या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली जाऊन या वेबसाईटवर येऊ शकतात. या वेबसाईटचं नाव आहे batuonline.com आणि हॅशटॅग लिस्ट या ठिकाणी पुढे तुम्हाला बघायला भेटत आहे. तर या वेबसाईटची लिंक डायरेक्टली मी देणार आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर आय होप मित्रांनो, तुम्हाला सर्व प्रकारचा व्हिडिओ कळला असेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहेत. आता लास्टमध्ये मी सांगणार होतो की तुमच्याकडे जर का त्या विषयाचा क्वेश्चन पेपर वेबसाईटवर अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही तुमच्या लायब्ररीला कॉन्टॅक्ट करू शकता कॉलेजच्या, आणि त्या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन पेपर्सची मांग करू शकता. सोबतच तुम्ही तुमच्या सिनियर्सला मिळू शकता, सिनियर्ससुद्धा तुम्हाला जे आहे क्वेश्चन पेपर अवेलेबल करतील. आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर मी क्वेश्चन पेपर टाकणार आहे, माझ्याकडे जे काही संभव असेल ते क्वेश्चन पेपर्स मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहे, तर त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. आता मित्रांनो, तुमची एक्झाम, तर तुमची एक्झाम जी आहे ती डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगला असणार आहे, तर त्यासाठी तुम्ही जे आहे डेडिकेटेडली अभ्यास जो आहे तो चालू ठेवायचा आहे. तर आय होप तुम्हाला सर्व व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे नोंदवीन डी बाटू युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट्ससाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटू द्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच.